प्रामाणिकता शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स जहां विश्वास ही परंपरा आहे. जळगाव शहर गोलानी मार्केटच्या तळमजल्यावर साचणाऱ्या सांडपाण्याची समस्या दूर न झाल्याने त्या साचलेल्या सांडपाण्यात ढोलच्या निनादात कागदी नाव व मासे सोडून शिवसेना महानगर व गाडेधारकांकडून आंदोलन करण्यात आले. गोलानी मार्केटच्या तळमजल्यावर सांडपाण्याची समस्या तसेच त्यापासून होणारी दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासन व सत्ताधारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच महापालिकेकडे वारंवार तक्रार देऊनही अधिकारी कर्मचारी लक्ष देत नसल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले. तसेच मागील अनेक वर्षांपासून सांडपाणी साचण्याची समस्या असून उपमहापौर सुनील खडके हे पाहणी दौऱ्यावर असताना त्यांना याबाबत मंगला बारी यांनी अवगत करून दिले होते. पाणीने जागे व्हावं म्हणून आम्ही या होळीचे नाव आहे महापूर उपमहापूर अधिकारी आयुक्त आमदार साई समितीचे हे सर्व पदाधिकारी आणि शासकीय जे पदाधिकारी आहेत ते त्यांना हे माहिती व्हायला पाहिजे आणि त्या होळी ज्या सोडलेल्या आहेत तर त्यांना हे समजलं पाहिजे. शेवटे वारंवार कंटाळून गेले शेवटे त्यांच्या नावाच्या होळी आम्ही सोडलेले आम्ही सुद्धा सगळे पदाधिकारी आणि त्या पदाधिकाऱ्यांनी विरोधी वाल्यांनी हे कामं केले नाही म्हणून त्यांच्या नावाच्या होळ्या आम्हाला सोडावं लागले. इथे सर्व आयुक्तापासून उपायुक्तापासून सगळे महापौर उपमहापौर सगळे अधिकारी पाहून पाहून चालले जातात निघून जाता फक्त कागदावर लिहून घेता आणि निघून जाता. गोलानी मार्केटच्या पाईपलाईन मध्ये वारंवार घाण पाणी अडकत असते. ती फार जुनी झाली असून ती काढून तेथे नवीन पाईपलाईन बसवण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली होती. या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटक न्यूज मराठी.